अच्छा सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी, महागाईनं पिचलेल्या जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. पेट्रोल डिझेल स्वस्त होत आहे. पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासूनच हे नवे दर लागू होत आहेत. केंद्र सरकारनं इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी केल्यानं इंधन स्वस्त होणार आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी करून केंद्रानं देशातल्या जनतेला मोठी दिवाळी भेट दिली आहे. आता राज्य सरकार इंधनावरील कर कमी करून दिवाळी भेट देणार का असा सवाल उपस्थित होतोय. केंद्राची ही दिवाळी भेट आहे. नरेंद्र मोदी जी जो नाटक के 5 रुपया घटाने का डीजल फुल पर ये बवस आपको मन में सीरियस बात है. इससे कुछ फर्क नहीं पड़ेगा लालू जी क्या? 50 रुपया कम करिए. 50 रुपया कम करिए लगता है लालू जी राहत मिली है कुछ? इसमें क्या राहत मिलेगा? 10 रुपए डीजल में 5 रुपए पेट्रोल में लालू जी कोई राहत नहीं है. कोई राहत नहीं. हा जो निर्णय आहे हा अत्यंत चुकीचा अविचारी आणि क्रूर असा निर्णय आहे. आज आमची जी दर पेट्रोल डिझेलचे दर ठरवण्याची जी पद्धत शासनानं अवलंबलेली आहे त्याला DPC म्हणतात, डेली प्राईस चेंज. हे रोजच्या रोज इंटरनॅशनलच्या प्रायसेसवर आमचे दर बदलत असतात असं एक शासन दावा करतं. पण प्रत्यक्षात असं जर 5 रुपये आणि 10 रुपये कट येत असेल तर तो संपूर्णतः राजकीय निर्णय झालेला आहे. दरम्यान राज्यांनीही पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलंय. दिलासाजनक गोष्ट आहे पण 5 रुपये हे म्हणजे खूप आश्चर्याची गोष्ट आहे. 5 पैसे किंवा समजू शकतो कारण गेल्या 15 दिवसात किंवा 20 दिवसात ज्या पद्धतीने भाव वाढवलेत ते तर निराशाजनक आहेत. आणि कमी होतं दर तसा नक्कीच काय म्हणतात त्याला समाधानकारक गोष्ट आहे. ते आता 5 रुपये कमी झालं त्याच्याबद्दल चांगलं आहे. ते डिझेल बी कमी झालं नाही तर पेट्रोल जास्त महाग व्हायला लागलं होतं. त्या गाडीचं हे होत होतं. अच्छा त्रास होतो. खूपच पैसे खर्च होत होते. खूपच त्रास होत होतं. चांगला निर्णय आहे आणि कस्टमरलाही चांगला आहे. सगळ्यांसाठी चांगला निर्णय घेतलेला आहे. अगदी आनंदाची बातमी मिळाली. बातमी आनंदाची बातमी आहे. पेट्रोलचे भाव फार वाढले होते जे कमी झाले यापेक्षाही अजून जर कमी झाले तर ग्राहकांच्या खिशाला थोडीशी समृद्धी लाभेल आणि गाड्या जास्त फिरवता येतील. पेट्रोलमुळं लोक गाड्या कमी फिरवतात पण पेट्रोलचे भाव कमी झाले तर निश्चितच त्याचा फायदा ग्राहकांना आम्हाला होईल. बरं वाटतं बा झाले बा काही ना काही कमी. अच्छा चेहऱ्यावर तुझा आनंद दिसतोय. हो कमी झाले म्हटलं बरं वाटतं बा झालं बा कमी कारण की लुटून लुटून जाम होता आणि परवडत नाही ना आम्हाला पेट्रोलमध्ये यार. मी आहे मार्केटला कामाला शिवाजीनगरवरून येणं जाणं होतं माझं. पेट्रोलचे भाव कमी होत आहेत हे चांगलंच आहे पण अजून ते खाली व्हायला पाहिजे तर लोकांना त्याचा काहीतरी उपयोग होईल. कारण एकदा एखाद्या गोष्टीची महागाई वाढली की ती कमी होत नाही असा आपला इथला अनुभव आहे. आणि जर पेट्रोल डिझेल GST आलं तर खूप अजून कमी होईल. कोरोनाने वाट लावली. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.